नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. शिवसेना पक्षाअंतर्गत झालेल्या बंडाळीमुळे राजकारण मात्र ढवळून निघालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चर्चेला आता उधाण आलेलं आहे. ज्या ज्या लोकांनी या बंडाळीमध्ये भाग घेतला किंवा पक्ष सोडून गेले त्यांच्या विरोधामध्ये आता रोष व्यक्त करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड तालुक्यामध्ये उमरखेड शहरात माहेश्वरी चौकामध्ये आमदार संजय राठोड, आमदार संदीपान भुमरे, भावना गवळी आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळेस उमरखेडचे सर्व कट्टर शिवसैनिक उपस्थित होते. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. जय महाराष्ट्र. आम्ही आज उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ येथील सर्व तालुक्यातील शिवसैनिक हजर होतो आणि या बंडखोरांच्या विरोधात आम्ही शिवसेनेतर्फे आज चौकामध्ये आंदोलन केलेलं आहे. आणि सांगायचं तात्पर्य हे आणि चारही लोकांचे पुतळे, या बंडखोरांचे पुतळे आम्ही जाळले आणि त्या ह्याच्यात आम्ही असा निषेध करतो. आणि आमचं सगळं तालुक्यातील शिवसेना ही जोमाने माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत, माननीय श्री आदित्य साहेबांसोबत ही जोमाने आम्ही उभं करू आणि त्यांना आमचा एक काय म्हणतात त्याला पाठिंबा आहे आणि आम्ही उद्धव साहेबांसोबतच राहणार आहोत. आमदार खासदार किती येतील किती जातील, पण आम्ही शिवसैनिक जोमाने शिवसेनेसोबत आहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.